विंगड विंगड क्षेत्रांनी तंत्रगिन्यान आणि इनोव्हेशनच्या मळार नवीन नवीन गजाली घडून हाडल्यात. पण तुम्ही केन्ना योजिला की केक करपाच्या कामांत सुद्धा तुम्ही इनोव्हेशन हाडपाक शकता? तकलेक चड त्रास नासतना एकदम परफेक्ट सायज आणि परफेक्ट शेपान केक करून मेळो जाल्या. डॉन बॉस्को कॉलेजच्या भुरग्यांनी 3D प्रिंटिंगचो वापर करून हे शक्य केला. तर पळया हो नवीन आविष्कार. Hello everyone, my name is Umar Kabir. I am a final year BE mechanical student and these are my teammates Samuel Rodriguez, Seattle Rodriguez. The two members are not here present. They are Rahul Pawar and Harshad Desai. Name of our project is retrofitting of 3D printer for ready to serve baked cakes. So you can see the setup is here. This is a oven chamber we have fabricated. This is the 3D printer inside it. We have a cabinet specially designed for the printer. And we have a voltage regulator for regulating the supply to the pump. The battery is for inside the hopper and the user has to select the design which he has to print. So ata ami kide we were in final third year, so ami kide internship kelala. So that time we were introduced to 3D printing, solid work and all the automation by our college. It was organized in our college itself. So amka kide te 3D printing automation te bare lagle popa. So ami kide chitla final year project tashe kide koriya. सो आम्ही आमच्या गायडा उलयात आमचो सर चेतन आणि सर आमचो को गायड सर डॉक्टर मराठे. त्याने आमकां कितें केलां ते सिनियराचो एक प्रोजेक्ट हा. इट वॉज डन बाय आ सिनियर नेम एवराड. सो ताणें आमकां दाखयला हो प्रोजेक्ट हा तेमचो तेमी केला. बट तेमकां ड्यू टू टायम कंस्ट्रेंट दे वर एबल टू मेक द प्रोजेक्ट कंप्लीट. सो आमकां सरान सांगला लायक यू कॅन टेक दीस एस अ चॅलेंज आणि यू कॅन डू इट एस अ फायनल इयर प्रोजेक्ट म्हणून सांगला. सो वी थॉट लायट इट इज अ व्हेरी गूड प्रोजेक्ट म्हणून. सो वी डिस्कस विदीन आर मेंबर्स आणि सर हांवें सराक सांगला हो प्रोजेक्ट बरो आहा म्हणून. वी विल टेक इट एस अ चॅलेंज. झालें अशें की अराउंड 2 इयर्स बॅक एवराड एंड हिज टीम, ते आतां ना पास आउट ऑलरेडी हांचे सिनियर्स, सो ते आयले डॉक्टर सुरज मराठे कडेन. सो तांकां अशें डिवायस जाय आशिल्लो की विथ वीच दे कॅन बेक दीस केक एट फास्टर रेट. सो आमी चिंतले की आमचे कडेन 3D प्रिंटींग मशीन आसा वीच इज वेरी अपकमींग डिवायस टू मॅन्युफॅक्चर मॅनी मॅकॅनिकल कंपोनंट्स. सो वाय नॉट टू यूज दॅट टॅक्नोलॉजी इन बेकिंग द केक्स. सो थंयच्यान सगळें स्टार्ट जालें. मागीर मॅनी देर आर मॅनी चॅलेंजीस. सो त्या प्रोजेक्टान आय मीन त्या बॅचीन फक्त इतलें केलें की दे मेड वन डिवायस ऑर मेड वन 3D प्रिंटर वीच कॅन प्रिंट द केक एट अ फास्टर रेट. पूण तांकां थोडे शॉर्टकमिंग्स आशिल्ले की ऑल्दो इट वॉज मेकिंग द केक इट कुडंट बेक. सो आमकां रेडी टू इट केक मेळनाशिल्लो तातूंत. सो ह्या फावटी ह्या भुरग्यांनी असो प्रोजेक्ट हातीन घेतलो की डायरेक्ट एकदां आमी बॅटर म्हणटा तो घातलो आनी जाय तो डिझायन सिलेक्ट केलो त्या 3D प्रिंटींग मशिनाचेर आमकां डायरेक्ट खावपा सारको केक भायर मेळटलो. वीथ दीस एम दे वेंट अहेड. सो फ्रॉम युअर द नॉब यू कॅन सिलेक्ट द डिझाईन. सो फॉर एक्झाम्पल यू हॅव टेकन अ सिलिंड्रिकल शेप. सो की जाता ते द प्रिंटर कमांड टेक्स द कमांड अँड देन इट बिगिन्स द प्रोसेस. आणि तो प्रिंट करता लेयर बाय लेयर लेयर बाय लेयर विदीन अप्रॉक्स 30 मिनिट्स तो त्याला फूल रेडी केक मेळटा. सो हितूनच सगळे सेटअप केला. द आमचा बॅड हा पण तो हीट जाता 40 डिग्री. त्याचा नॉझल हीट जाता 200 डिग्रीज. आणि त्याला ट्रॅप हीट ट्रॅप करपाक आम्ही कित केला हियर वी हॅव पूट इन्सुलेशन विच इज ऑफ ग्लास फायबर आणि वी हॅव इन्सुलेटेड ऑल द वायर्स ऑल्सो. आणि आम्ही 2-3 हिटींग कॉल्स घातला त्याला एडिशनल हिटींग करपाक आणि एक युनिफॉर्म सर्क्युलेशन दिवपाक आम्ही एक फॅन दवरला वयर. एक्झिस्टींग 3D प्रिंटींग मशीनूय मॉडिफाय करपाक जाता. पण जाता कितें एक्झिस्टींग 3D प्रिंटींग मशीन हॅज अ नॉझल वीच हॅज अ स्मॉलर डायमिटर. आता तसो नॉझलाक स्मॉलर डायमिटर असलो जाल्यार ते बॅटर बरो फ्लो मेळना. सो आमच्या केका खातीर आम्ही जाय तसे कस्टमाइज करून व न्यू 3D प्रिंटींग मशीन आम्ही डेव्हलप केला. Thank you.
आता असे नाही की 3D प्रिंटिंग मशीन आय मीन हातून फूड टेक्नॉलॉजीन यूज जायना असे ना. ऑलरेडी देर आर फ्यू मशीन्स वीच कॅन डू द ड्रेसिंग ऑन द बेक्ड केक, पण आमकां तसे नका आशिल्ले. आमकां असे एक मशीन जाय आशिल्ले की द मुमेंट यू पोर अ लिक्विड बॅटर इट वील गीव अस अ फिनिश केक, असं जाय आशिल्लो. मागीर आमचे थोडे चॅलेंजीस कितें आशिल्ले की आतां वेन वी वॉन्ट टू बेक अ केक तो टेंपरेचर वाडटा आनी टेंपरेचर हाय टेंपरेचर आसता तेन्ना इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मोटर फेल जावपाक शकता. सो भुरग्यांक चॅलेंजीस आशिल्ले की हाव वी कॅन सेपरेट दॅट युनिट फ्रॉम द बेकिंग युनिट. सो ते सो स्मॉल स्मॉल चेंजीस लायक दीस इज वॉट स्टुडंट्स हॅव कॅरीड आउट इन दीस प्रोजेक्ट. आनी सिन्स I feel that no 3D printing at present is available in the market which can print as well as bake the cake at once and give us the finished product. हें सगळें आमकां करता आसतना जायत डिफिकल्टी आयल्यो. चड करून हें करता आसतना जायत त्रास पडले आमकां, हें हाडपाकूय त्रास पडले. हें करपा भितर घालूं जायत मटेरियल तितून भितर घायलां, ग्लास वूल बी आसा तें घात आसतना आमकां हाती बी लागताले. 4-5 फावटी आमी टेस्टींग करूं पडटाले. आमकां तितूंत टायम पावना म्हणटरी आमी लेट रावताले कॉलेजी. चडूं आमकां लेट रावपाक मेळनासलें म्हणटरी आमी सकाळ फुडें बेगीन येयन. मागीर आमकां विका 2 पाटी मेळटाले प्रोजेक्ट करपाक, तेदोन आमी सदां येयन केलां. तशें पळोवपाक गेल्यार सिन्स आमचे सिनियर्सांनी स्टार्ट केल्ले, ह्या बॅचीचे सिनियर्सांनी स्टार्ट केल्ले, सो तांचो एक वर्स प्लस आतां हांच्यांनी ताजेर मॉडिफिकेशन करून सारको रेडी टू बेक रेडी टू यूज केक दिता. सो ते एक वर्स, सो ऑलमोस्ट 2 years लागले आमकां सारको आतां फायनल प्रोडक्ट डॅवलप करपाक. प्रोजेक्ट करपाक स्टुडंटाक खर्च आयल्लो आनी इनिशियली दे स्टार्टेड वर्कींग ऑन दीस प्रोजेक्ट, पूण मागीर तांकां अशें दिसलें की मातशें खर्च चड येता. सो दे एप्रोच डिफरंट फंडींग एजन्सीज, बट द फंडींग एजन्सी वीच हेल्प दॅम टू मेक दीस मशीन वॉज गोवा स्टेट इनोवेशन कावंसील. थँक्स टू Sudeep, Mr. Sudeep also for helping my students in terms of the funding. आता मार्केटान समज आमी घालता एका, माझे तर बरी स्कोप आहे एका, की आता चोय कितले जायते जाण आमकां केक कोत्ताय, तेंकां तुका चोवपाक गेल्यार तुका तेगे परफेक्ट शेप मेवना आनी तुका जाय तसली शेप तुका हितून मेळपाक शकता. कस्टमायज तें मेवता तुका. समज तुगे कोणा बड्डे आहा भुरग्याची बीन, तेका कितें स्पेशल केक जाय, पावर रेंजीस बीन समज तसलें करपाक मेळटा तुकडे. वेट जें डिवायस केलां भुरग्यांनी, इट इज स्टील अ कायंड ऑफ अ प्रोटोटायप. सपोज तो डायरेक्टली मार्केटान व्हरपाक जाय ऑर केक मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीन व्हरपाक जाय जाल्यार देर वील हॅव टू रिवायज इट अगेन. म्हणजे आतां अकॉर्डींग टू इंडस्ट्री स्टँडर्ड आमी ताका मातशें इम्प्रूव करचो पडटलो. बट द प्रोडक्ट वीच यू हॅव नाव इज एट द स्टेज ऑफ अ प्रोटोटायप. तशेंच आमकां गोवा स्टेट इनोवेशन कावंसिलान तांचो प्रोटोटायपींग लॅब जो आसा एट DBC एट डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरींग, थंय तांच्यांनी आमकां एकरेलीक शीट्स जे यूज केला आमी तेय CNC-चेर कटींग करपाक बी बरो हेल्प केलो. दे प्रोवायडेड अस देअर फेसिलिटी टू यूज देअर CNC कटींग मशीन टू कट द एकरेलीक शीट्स वीच दे हॅव यूज इन देअर प्रोजेक्ट. सो आमी आतां आमचे थँक्स म्हणपाक आमचे गोवा स्टेट इनोवेशन कावंसिलाक, तेमी आमची बरी मदत केलें प्रोडक्ट करपाक, स्पेशली सिद्धांत आनी RK ते आमकां बरें हेल्प केलें डिझायन करपाक, कटींग करपाक. आनी आमच्या प्रोफेसरां, प्रोफेसर मराठे सर, प्रोफेसर चेतन सर, तेणी आमचे बरें हेल्प केलें, बरें गायड केलें आमकां. आनी तेमीच न्हू, आनी जायते जाणां आहाय आमचे वाटेन, आमी तेंगे नांव उडासना जाल्यार तरी सॉरी, बट थँक्यू फॉर हेल्प. माय स्टुडंट्स हू हॅव कॅरीड आउट दीस प्रोजेक्ट आर फ्रॉम मॅकॅनिकल बॅकग्राऊंड. दे हॅड लॉट ऑफ चॅलेंजीस इन दीस प्रोजेक्ट इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड सॉफ्टवेअर इंटरफेसिंग एज वेल एज द चॅलेंजीस लायक हाव टू बेअर द हीट which is getting generated to bake the cake, how to avoid the failure of electronics component from this heat that is getting generated. So haja khadir tanka baras tras padlo, they took it as a challenge and somehow they managed to separate all this from the baking chamber, and I really feel proud about my students for this. So bare kaam kala tanchani ani I hope they carry this prototype one step ahead to launch it as a actual product in the market.